राहता तालुक्यातील पिंपळवाडी गावामध्ये गेल्या 49 वर्षांपासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. यावर्षीही दिनांक 14/2/2024 ते 21/2/2024 या काळात 49व्या अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय. नुकतेच श्री क्षेत्र अयोध्या येथे झालेल्या श्री राममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या औचित्य साधून गावामध्ये सप्ताहाच्या निमित्तानं श्रीरामकथेचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले आहे. या निमित्तानं दररोज सिद्धेश्वर हनुमान मंदिर पिंपळवाडी या ठिकाणी पहाटे 4 ते 6 वाजेपर्यंत काकडा भजन, सायंकाळी 4 ते 6 हरिपाठ आणि सायंकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत रामकथा, त्यानंतर सर्व भाविक भक्तांना आमटी भाकरीचा प्रसाद वाटप केला जातोय. रामायणाचार्य हरिभक्तपरायण परशुराम महाराज अनर्थे भोजडेकर यांच्या सुश्राव्य वाणीतून रामकथा श्रवण करण्याचं भाग्य सर्व पिंपळवाडी गावातील पंचकृषीतून आलेल्या भाविक भक्त आणि महिला भगिनींना लाभत आहे. प्रत्यक्षात अयोध्यानगरी या ठिकाणी अवतरल्याचा भास होतो असून दररोज संपूर्ण रामायणातील वेशभूषा या ठिकाणी सादर केल्या जात आहेत. रामकथेच्या 3रा दिवशी प्रभू श्रीरामाचा जन्मावर महाराजांनी प्रवचन सादर केलं. दुदुंबी वाजायला लागली, सर्व देवता जे गंधर्व होते ते गायन करायला लागले, नृत्यांगणा नृत्य करायला लागल्या. अयोध्या नगरीमध्ये सर्वांना अशी इच्छा आहे की भगवान श्री रामचंद्र प्रभू कधी प्रकट होतील आणि आपल्याला कधी दर्शन होईल. शरयू माता आज दूधडी भरून वाहायला लागली, परंतु आवाज करीत वाहते आहे, तिला सुद्धा एवढा मोठा आनंद झाला. म्हणतात जेव्हा पूर येतो ना, पूर आल्यानंतर ते पाणी संत गतीने शांत वाहत असत, पण शरयू मातेला पूर आलेला आहे, पण तरी सुद्धा खळ 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 आवाज करीत आणि ते पाणी वाहत आहे, तिला सुद्धा आनंद झाला. शीतल मंद सुर विभ बाहू हरसित सुर संतन मन जाऊ आणि महाराज मंद सुगंध अशी हवा व्हायला लागलेली आहे. आणि बरोबर सूर्य मध्यान्हाला आला आणि मध्यान्हाला आल्यानंतर स्थिर झाला, त्या सूर्याला सुद्धा एवढा मोठा आनंद होता. तेव्हापासून तर म्हणतात सूर्य 6 महिने एका जागेवर होता. किती महिने? याचा अर्थ काय माहित आहे का? सूर्य 6 महिने एका जागेवर होता म्हणजे लोकांना कळतच नव्हतं रात्र झाली का दिवस आहे. एवढे आनंदात लोक असल्या कारणाने कधी रात्र होऊन जायची आणि कधी दिवस उगवायचा हे कोणाला कळत नव्हतं. अतिशय आनंदाचं असं वातावरण आहे. आणि बरोबर 12 वाजता भगवान श्री रामचंद्र प्रभू कौशल्या मातेच्या समोर चतुर्भुज रूप घेऊन उभे राहिले. स्वामीजीने सांगितलेलं आहे, हे बालकाला जन्म दिलेला आहे पाहिला आणि अतिशय आनंद झाला, जोराने ओरडायला लागली, अरे महाराणी बधाई हो बधाई, महाराणी बधाई हो बधाई. कौशल्या मातेला एवढा आनंद झाला होता की आपल्या गळ्यातला नवरत्नाचा हार काढला आणि त्या दाशेला देऊन टाकला, अरे ले लो तुम्हारे ही आशीर्वाद से हमें बच्चा हुआ है. पण ती जी दाशी होते तिने सांगितलं, अरे महाराणी आज मैं आपके पास ये नवरत्न का हार लेने के लिए नहीं आई हूं, दुनिया की कोई भी चीज मुझे नहीं चाहिए, और अगर आपको मुझे कुछ देना हो तो इस बच्चे को थोड़े देर के लिए मेरे गोद में दे दे बस, और कुछ नहीं चाहते. कौशल्या मातेनेही त्या बालकाला त्या सखीच्या त्या दाशीच्या मांडीवरती दिलं. बोलता बोलता संपूर्ण नगरीमध्ये बातमी पसरायला लागली. दुसऱ्या सखीने पाहिलं, तिने विचार केला, सबसे पहिले दशरथ महाराज को जाकर बताऊंगी. जशी पळत सुटली तशी दशरथ महाराज गोशाळेमध्ये होते.
गायींची सेवा करीत होते त्यांना माहिती होतं की आज उद्या माझ्या घरामध्ये प्रभू येणार आहे. ती दाशी पळत गेली तसं जोर जोराने ओरडायला लागली, महाराज बधाई हो बधाई, महाराज बधाई हो बधाई. दशरथ राजाने विचारला, अरे भाई इतनी जोर से आवाज क्यों लगा रही हो, क्या बात है? त्या दासीने सांगितलं, अरे महाराज कौशल्या माताने महाराणीने बालक को जन्म दिया आहे. दशरथ राजाला एवढा मोठा आनंद झाला, महाराज आपल्या सगळ्या सेवकांना सांगितलं, अरे जाओ सभी नगरी सजाई जाय. थोड्याच अवधीमध्ये संपूर्ण नगरी सजवली, जिकडे तिकडे तोरण बांधले, पताका लावल्या, लाइटिंग केली, रंगरंगोटी केली, बाजार सजवले, महल सजवले, आणि एवढा मोठा आनंद आहे की बस विचारू नका. आणि सगळ्यांनी मिळून भगवान श्री रामचंद्र प्रभूंचा जन्मोत्सव साजरा केला. सगळ्यांच्या हातामध्ये फुलं पोहोचलेत का? या सप्ताहासाठी दररोज हजारोंच्या संख्येनं पंचक्रोशीतून ग्रामस्थ महिला भगिनी महाराज मंडळी हरिभक्तपरायण मधुसूदन महाराज सोमेश्वर संस्थान पिंपळवाडे तसेच अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित राहत आहेत. सरपंच विक्रम तुरकणे पाटील, हरिभक्तपरायण मधुसूदन महाराज सोमेश्वर संस्थान पिंपळवाडी, स्वामी नित्यानंदगिरी महाराज गोविंदगिरी महाराज सिद्धाश्रम पिंपळवाडी तसेच समस्त भजनी मंडळी पिंपळवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली हा सप्ताह पार पडतोय. दिनांक 21/2/2024 रोजी स्वामी नित्यानंदगिरी महाराज सिद्धाश्रम पिंपळवाडी यांच्या काल्याच्या कीर्तनानं या सप्ताहाची सांगता होणार आहे. तरी उर्वरित काळामध्ये आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं रामकथेचा आणि आमटी भाकरी प्रसादाचा लाभ घ्यावा, तसेच काल्याच्या दिवशी महाभोजनाचा लाभ घ्यावा असं आवाहन सरपंच विक्रम तुरकणे यांनी केलं आहे. संतांच्या पादस्पर्शाने पावन झालेली आमची ही पिंपळवाडी भूमी आणि अनेक मान्यवरांचे आशीर्वाद लाभलेले आमच्या पिंपळवाडी गावचे सर्वस्त नागरिक मोठ्या उत्साहाने आम्ही या सालावादप्रमाणे आज हा उत्साह आम्ही दरवर्षी मोठ्या या सप्ताहाचं सर्व जाती धर्मांचे सर्व भाविक भक्त मोठ्या स्फूर्तीने मोठा 7 दिवसाचा सप्ताह आम्ही दरवर्षी पार पाडतो. विशेषतः म्हणजे दरवर्षी आज आम्ही कीर्तन महोत्सव करीत असतो, पण आपल्या अयोध्येमध्ये रामलल्लाच्या मूर्तीचं प्राणप्रतिष्ठा झाल्यामुळे या वर्षी आम्ही सर्वांच्या सहकार्याने श्रीरामकथेचं आयोजन करून भाविकांना मंत्रमुग्ध असे आपल्या वाणीतून अनर्ती महाराज यांच्या मुखद्वाणीतून सुस्पष्ट आणि भव्य असं रामायण कथेचं आयोजन आमच्या गावात मोठ्या उत्साहात चालू आहे आणि त्याला परिसरातून पंचक्रोशीतीलच सर्व भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून आमच्या सप्ताहाची शोभा वाढवली त्याबद्दल मी पिंपळवाडी ग्रामस्थांचे आणि परिसराचे धन्यवाद करतो. आणि असंच आम्हाला सहकार्य लाभो अशी मी गावकऱ्यांना विनंती करून आज थांबतोय. या रामकथेविषयी हरिभक्तपरायण अनर्थे महाराज आणि मधुसूदन महाराज यांनी अधिक सांगितले. असणाऱ्या पदस्पर्शाने आणि संस्काराने पुनित झालेल्या या भूमीमध्ये बऱ्याचशा दिवसापासून गंगा गिरीजी महाराजांच्या कृपेने, ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायण गिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने, त्याचप्रमाणे सिद्धयोगी परमपूजनीय परमादरणीय श्री गोविंद गिरीजी महाराजांच्या मार्गदर्शनाने आशीर्वादाने असणारा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी दरवर्षी साजरा होतोय. आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी काकडा हरिपाठ आणि संध्याकाळी दरवर्षी कीर्तन महोत्सव असतो. हरिभक्त पारायण परशुराम महाराज अनर्थे यांच्या मुखारविंदीतून असणाऱ्या या कथेचं आयोजन या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळींनी केलेलं आहे. सुंदर असणारं भव्य दिव्य नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. नोहे नोहे या ठिकाणी अयोध्याचं स्वरूप आपल्या या पिंपळवाडी गावाला आलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी समस्त ग्रामस्थांना या ठिकाणी धन्यवाद. त्याचप्रमाणे ज्या ज्या मंडळींनी या सप्ताहाकरता सहकार्य केलं आणि तन्मनधनाने या कार्य करण्याकरता सर्वजण एकत्रित आले, तर सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. रामकृष्ण हरी. भगवंताच्या कृपेने, साधू संतांच्या आशीर्वादाने, श्री संत सद्गुरू गोविंदगिरी महाराजांच्या शुभाशीर्वादाने, श्री संत सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या शुभाशीर्वादाने आणि या ठिकाणी गेल्या 47 वर्षापासून मोठ्या उत्साहामध्ये अखंड हरिनाम सप्ताह आणि हे गाव संपूर्ण वारकरी असल्याकारणाने पहिल्यापासूनची ही परंपरा आहे, परंतु यावर्षी मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी श्रीरामकथेचं आयोजन नियोजन ग्रामस्थ मंडळी कार्यकर्ते मंडळींनी केलेलं आहे आणि अतिशय सुंदर असं
नियोजन आणि मोठ्या भव्य दिव्य प्रमाणात अन्नदान असा हा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे. तर त्यामध्ये अनेक पद्धतीची सेवा, कोणी अन्नदान करून, कोणी सप्ताहाची वर्गणी देऊन, संपूर्ण गाव या भक्तिरंगामध्ये आज हे रंगलेलं आहे. आज हा तिसरा दिवस आणि अजून चार दिवस ही कथा चालणार आहे. तरी सर्व मंडळींनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही नम्रतेची विनंती. सालावादाप्रमाणे याही वर्षी आमच्या पिंपळवाडी नगरीमध्ये आहे. दिनांक 14 फेब्रुवारी 2024 ते 21 फेब्रुवारी 2024 या ठिकाणी पार पडत आहेत. साधारण 49 वर्षापासून अखंडितपणे हा सप्ताह आमच्या पिंपळवाडीमध्ये होत आहेत आणि यावर्षी श्री क्षेत्र अयोध्येमध्ये प्रभू रामलल्लांचे मूर्ती प्राण प्रतिष्ठा औचित्य सप्ताहाच्या निमित्त या ठिकाणी प्राणकथेचं आयोजन केलं. हरिभक्त पारायण अनार्थे महाराज यांची रामकथा या ठिकाणी गेले 7 दिवस चालू आहे. आज आमच्या सप्ताहाचा 3रा दिवस आणि या 3रा दिवसाच्या निमित्ताने श्रीराम जन्मोत्सव या ठिकाणी पार पडला. आमच्या या सप्ताहासाठी पंचक्रोशीतील अनेक महिला भक्त आणि पुरुष मंडळी या ठिकाणी स्वतःहून अति उत्साहाने या ठिकाणी सहभागी होतात. प्रत्येक महिला आपापल्या घरून प्रसादाच्या स्वरूपात बाजरीच्या भाकरी घेऊन या ठिकाणी येतात आणि सर्वजण एकत्रितपणे प्रसादाचा आनंद या ठिकाणी घेतात. आमटी भाकरीचा प्रसाद आम्ही गेली 7 दिवस या ठिकाणी दररोज देतो आणि 8व्या दिवशी काल्याच्या कीर्तनाने महंत श्री नित्यानंद गिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने या ठिकाणी या सप्ताहाची सांगता होते. 8व्या दिवशी महाप्रसादाची पंगत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असते. अतिशय उत्साहाने या ठिकाणी सर्व ग्रामस्थ, सर्व पंचक्रोशीतील भक्तमंडळी या ठिकाणी सहभागी होतात. आपण बघतच आहात या ठिकाणी दररोज या अशाप्रमाणे पंक्ती होत असतात. सर्वजण आमटी प्रसादाचा लाभ घेतात. हजारोच्या संख्येने भक्तमंडळी या ठिकाणी सहभागी होत असतात आणि आमच्या गावाचं वैशिष्ट्य आहे, धार्मिक कामात कायम अग्रेसर असणारं आमचं पिंपळवाडी गाव प्रत्येक धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी अति उत्साहाने साजरा करतात. सर्वजण अति उत्साहाने या ठिकाणी सहभागी होतात. अजून या ठिकाणी 4 दिवस हा कार्यक्रम अति उत्साहात पार पडणार आहेत. आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सर्व भक्तांना विनंती, आपण सर्वांनी या ठिकाणी सहभागी व्हावेत आणि रामकथेचा आस्वाद या ठिकाणी, आनंद या ठिकाणी घ्यावात अशी सर्वांना विनंती असेल. कॅमेरा पर्सन साई सुराळे, एस एन मीडिया, शिर्डी.